हाय नमस्कार, मी विनायक. हॅलो, मी आशिष. बीबीसी मराठीच्या पॉडकास्ट नंबर 107 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप आजचा दिवस, पहिला दिवस आठवड्याचा, हा छान गेला असेल. तुमचा विकेंड चांगला सगळ्यांचा गेला असेल आणि आमचाही छान गेलेला आहे त्याच्यामुळे. आणि माझी थोडी मान दुखते, मान गेली आहे. प्लीज तो आज माझ्याकडे ओळून बघू पण शकणार नाही, मला असं बघावं लागेल. ओके, सो त्याला हसल्यावरही त्रास होतो त्यामुळे त्याला हसवू नका. पण ठीक आहे, पण आता एकदा सुरू झालंय ना तर छान वाटतंय मला. पण माझी मान गेली त्याच्यामुळे मी ह्याच्याकडे नाही पाहिलं तर त्याच्यात काही आमची भांडणं झाली आहेत असं काही समजू नका. सो ॲज युजल, आज दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. मिशन बिगिन अगेन ची पाचवी फेज सुद्धा आलेली आहे, नवीन नियम आलेले आहेत, काही काही गोष्टी आता उघडणार आहेत. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. दिवसभरात काय काय घडलं याचे सगळ्याचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत. राजकीय घडामोडी सुद्धा आज दिवसभरात घडलेल्या आहेत आणि आता सुद्धा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुद्धा होते, त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. पण ते नऊ नंतर, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. आपण सगळे कोरोनाचे अपडेट आणि हे सगळं अगोदर बोलणार आहोत. आवडत असेल प्लीज डू शेअर. हे पुन्हा एकदा सुरुवातीलाच सांगतो, आलेत का आपल्या सगळेजण? ओके, चलो तर मग आपण पहिल्या मुद्द्यावर. एकच मिनिट फक्त. मंगेश आर सराफ म्हणतात तुम्ही बॅकग्राऊंड बदला. मंगेश काही दिवस द्या आम्हाला, बॅकग्राऊंड पण बदलतायत आणि प्रेझेंटर्स पण बदलतात, चेहरे पण बदलतील, बॅकग्राऊंड पण बदलतील, सगळं बदलणार. थोडं थांबा, थोडी थोडी तुम्ही पेशन्स दाखवा. ठीक आहे, सो पहिला मुद्दा, पहिल्या मुद्द्यावर आपण बोलूया. ऍक्च्युली हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे कारण एकीकडे आपण बघतोय कोरोनाचं संकट जगावर आलेलं आहे, यानंतर आता पुढे अनेक व्हायरसेसवर किंवा गोष्टींवरती संशोधन केलं जात आहे आणि त्यामुळे नवीन नवीन कोणकोणते रोग येऊ शकतात, येत आहेत, याबद्दलही आपल्याला कळत आहे. आज जी बातमी आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कोरोनानंतर चीनमध्ये प्लेगचे, ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण आढळलेले आहेत. आता हा ब्युबॉनिक प्लेग म्हणजे काय, त्यांनी काय होणार आहे, आपल्याला चिंता करायची गरज आहे की नाही, हे सगळं समजून घेणं खरंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे आज आपण पहिल्यांदा याबद्दल बोलणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे मिशन बिगिन अगेनच्या फेज नंबर 5 कारण आज महाराष्ट्र सरकारतर्फे एक ऑर्डर काढली गेली, एक नोटिफिकेशन काढलं गेलं आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हॉटेल्स ना, हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट नाही, आपण जाऊन बसून खातो ती हॉटेल्स नाही, हॉटेल, लॉज अशा सारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आता परवानगी मिळणार आहे 8 जुलैपासनं. ती कशी परवानगी असेल, त्याचे काय नियम असतील, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तिसरा मुद्दा तो म्हणजे औरंगाबादचा आहे. गेले अनेक दिवस तुम्ही सगळेजण म्हणताय की औरंगाबादमध्ये सुद्धा केसेस खूप वाढत आहेत आणि म्हणून आपण त्याबद्दल सुद्धा आज बोलणार आहोत. काय नेमकी कारणं आहेत औरंगाबादच्या केसेस वाढण्याची आणि औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै आता लॉकडाऊन केलं जाणार आहे, त्यामुळे 10 ते 18 जुलै असा एक आठवडाभर औरंगाबादमध्ये लॉकडाऊन असेल, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात. चौथा मुद्दा हा लशीचा आहे आणि देशी लशीवरनं, भारतातल्या तयार होणाऱ्या लशीवरनं जो काही एक गोंधळ निर्माण झालेला आहे तीच परिस्थिती आजही कायम राहिली. कारण कारण की सायन्स मिनिस्ट्रीने एक प्रेस रिलीज काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी स्वदेशी लस आहे ती 2021 येईल आणि त्या सायन्स मिनिस्ट्रीसोबत काम करणाऱ्या ICMR 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि इकडे सायन्स मिनिस्ट्री म्हणते 2021 2021 आधी लस येणं शक्य नाही असं त्यांचं वाक्य होतं, पण त्यांनी मग तडकाफडकी ती प्रेस रिलीज ते वेबसाईटवरनं काढून टाकलं, PIB काढून टाकलं आणि मग त्याच्यावरनं चर्चा सुरू झाली की मुळात जर मिनिस्ट्रीला माहिती होतं की 2021 लस येणार नाही तर मग ICMR एवढी घाईगडबड करून 2020 लस येईल असं का म्हटलं होतं. तो चौथा मुद्दा आहे ना, राईट. सो आपण या मुद्द्याबद्दल बोलूया आणि पाचवा मुद्दा हा भारताचा आहे कारण का जगाच्या आकडेवारीमध्ये भारत आता 3 नंबरवर गेलेला आहे. ही आकडेवारी आपल्याला अजिबात चांगली नाही आहे पण तरीसुद्धा अमेरिका, ब्राझील आणि भारत आता असे हे सगळे पहिले नंबर झालेले आहेत. सो या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊयात. यानंतर तुमचे प्रश्न, आपली उत्तरं, हे सगळं आपल्याला बोलायचं आहे. पहिल्या मुद्द्यापासून आपण सुरुवात करूया. सो हा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्लेगचा. चीनमध्ये कोरोना व्हायरस नंतर आता प्लेगचे काही रुग्ण आढळून आलेले आहेत. हे प्लेगचे रुग्ण कुठे आढळलेले आहेत तर इनर मंगोलिया हा एक स्वायत्त प्रदेश आहे आणि त्या इनर मंगोलिया प्रदेशामध्ये ब्युबॉनिक प्लेगचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. खरं तर आज सकाळपर्यंत एकच रुग्ण आढळला होता. पहिला रुग्ण हा एक गुराखी होता आणि त्याच्यानंतर
अजून एक एका लहान मुलाला सुद्धा या प्लेगची बाधा झालेली आहे. सो आता शोधलं जात आहे की हा प्लेग कुठून आला, म्हणजे या गुराख्याला कसा झाला, कुठून त्याला बाधा झाली आणि या मुलाला सुद्धा कुठून बाधा झाली. या तो मुलगा 15 वर्षांचा आहे, आता त्यांच्यावरती उपचार सुद्धा केले जात आहेत. पण हा ब्युबॉनिक प्लेग हा नेमका आहे काय, तर हा ब्युबॉनिक प्लेग एक जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या शरीरात आढळणाऱ्या येर्सिनिया प्लेस्टिस या बॅक्टेरियामधनं या रोगाची लागण होते. आता हे खूप टेक्निकल आहे किंवा आपल्याला कदाचित ते कळणार नाही की हा कुठला बॅक्टेरिया आहे, पण हा बॅक्टेरिया लागला की मग त्याची लागण होते. ब्युबॉनिक प्लेग झालेल्या रुग्णांच्या शरीरावर मोठ्या गाठी तयार होतात, त्यालाच ब्युबॉन्स म्हणतात. आणि त्या मोठ्या गाठी म्हणजे कधी कधी आपल्याला त्या गाठी छोट्या पण वाटू शकतील, पण त्या आतमध्ये पण असू शकतात, अंड्याच्या एवढ्या गाठी सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर काळ्या पडतात आणि म्हणून मग त्याला ब्लॅक डेथ असं सुद्धा या रोगाला म्हटलं जातं. आणि अशा रोगाचे हे 2 रुग्ण आज चीनमध्ये सापडलेले आहेत. यावर एक व्यवस्थित व्हिडिओ गुलशननी केलेला आहे, गुलशन कुमार वनकरनी, तोही तुम्ही नीट बघू शकता, म्हणजे आपल्याला कळेल, दिसून येईल की नेमकं काय या काही गोष्टी आहेत. आणि ब्युबॉनिक प्लेग जो आहे तो ज्या बॅक्टेरियापासून होतो त्याचं नाव विनायकने सांगितलं, हे फार किचकट नाव आहे बाबा. काय नाव होतं त्याचं? थांब, मी तुला परत सांगतो. त्याचं नाव आहे येर्सिनिया प्लेस्टिस. येर्सिनिया पेस्टिस या बॅक्टेरियापासून होतो आणि तो मुख्यतः प्लेग विषयी तुम्हाला तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती असेल, कारण की प्लेग हा मुख्यतः रॉडंट्स म्हणजे उंदीर भुशी यांच्यापासून होतो. त्यामुळे ज्यावेळेस सुरतेत पण प्लेग आला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही उंदीर मारून आणा आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तर या उंदरांच्या किंवा या रॉडंट्सच्या शरीरावरती जे छोटे छोटे फ्लीज असतात किंवा काय कीडे काय म्हणतात त्याला, त्यांच्यामुळे हा रोग पसरत असतो. त्यामुळे रॉडंट्स पासून दूर राहणं हे आवश्यक आहे. त्यांच्या जर माणूस संपर्कात आला तर माणसाला या रोगाची लागण होऊ शकते, किंवा त्यांच्यावरचे किडे जर आपल्याला चावले एक्झॅक्टली, किंवा हेच, हा, तर त्यामुळे होऊ शकतं. किंवा आपण जर समजा इन्फेक्टेड ॲनिमलचे, हा, त्या ॲनिमलच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमधले ड्रॉपलेट्स जर आपण आपल्या शरीरात गेले श्वासोच्छ्वासाद्वारे तरी पण होऊ शकतं. पण आपल्याला इतक्यात याचं घाबरून जायचं कारण का नाही आहे, कारण की हा खूपच अर्ली स्टेजमध्ये ओळखण्यात आलेला आहे. यापूर्वी जेव्हा म्हणून लवकर प्लेगची साथ ही किंवा प्लेगची सुरुवात ज्यावेळेस या रोगाची होते ती ज्यावेळेस लवकर ओळखली जात नाही त्यावेळेला मग ती पसरत जाते. पण इथे 2 रुग्ण असताना ही ओळखण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ती थोपवण्यात यश येईल असं शास्त्रज्ञांना आणि सरकारला, तिथल्या सरकारला सुद्धा वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बॅक्टेरियापासून होतो, हा व्हायरसपासून होत नाही आणि त्यामुळे अँटीबायोटिक्सने प्लेग बरा होऊ शकतो. पण तो जर लवकरच्या स्टेजमध्ये ओळखला तर, जर उशीर झाला तर मात्र त्या पेशंटचे जीव वाचवणं फार कठीण होऊन जातं. आत्तापर्यंत अलीकडच्या काळात, पूर्वी प्लेगच्या साथी खूप आल्या होत्या, तुम्हाला पुण्यातली पण प्लेगची साथ आठवत असेल तर ती किती साली आली होती, टिळकांच्या वेळेस आली होती एवढं मला आठवतं. आता मला वर्ष नाही आठवत, तुमच्यातले जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांनी ते वर्ष सांगावं. पण अलीकडच्या काळामध्ये प्लेगच्या तेवढ्या साथी नाही येत आहेत. मला तरी जी शेवटची मोठी आठवते माझ्या हयातीतली ती म्हणजे सुरतेतलीच आठवते मला. पण सगळ्यात मोठी किती, 1919 आलेली तेव्हाच मला वाटतं, त्या टिळकांच्या सुमारास मला आठवत नाही, 20 तर नसेल पण त्याच्या आधी असेल, त्याच्या अगोदरच असेल. पण अलीकडच्या काळात जर बोलायचं झालं तर अगदी अलीकडच्या काळामध्ये साथ जी आली होती, आउटब्रेक झाला होता तो आफ्रिकेत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो DRC मध्ये आणि मॅदगास्कर या 2 ठिकाणी प्लेगची साथ आली होती. आणि मध्ययुगापासून अनेक वेळा आलेले आहेत पण आता बॅक्टेरी अँटीबायोटिक शोधून काढल्यामुळे प्लेगच्या साथी या कमी येत आहेत आणि त्यात पुन्हा ही लवकरच ओळखली आहे त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. हे सगळं इतकं सविस्तर बोलण्याचं कारण हे आहे की कोणतीही साथ ही जर लवकर ओळखता आली आणि त्या देश तिथल्या स्थानिक प्रशासनाने, जगात कुठे जरी आली तरी तिथल्या स्थानिक प्रशासनाने ताबडतोब तिथल्या मुख्य सरकारला सांगितलं, त्या सरकारने ताबडतोब जर समजा पावलं उचलली, त्यांनी ताबडतोब पूर्ण जगात अलर्ट पाठवला, WHO ला सांगितलं,
तर ती साथ रोखली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी कोविडच्या बाबतीत झालेल्या दिसत नाही आहेत आणि म्हणून आज जगभर कोविड पसरला आहे. ज्यावेळेस सुरुवातीलाच वेगळ्या प्रकारच्या रेस्पिरेटरी आजाराचे रुग्ण आढळत आहेत हे तिथल्या स्थानिक प्रशासनाला वुहानमधल्या लक्षात आलं, त्याच वेळेला जर त्यांनी वेळेत पावलं उचलली असती तर कदाचित कोविड एवढा जगभर पसरला नसता असा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केलेला आहे. म्हणून कदाचित आता चीनने ताबडतोब या गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेत. यापूर्वी पण आपण एका व्हायरसबद्दल बोललो होतो, मी त्याचं नाव विसरलो, विचित्र व्हायरस होता तो, झूनॉटिक होता, आणि आता हा प्लेग आहे ज्याचे दोन रुग्ण सापडलेले आहेत. जान्हवीने आपल्याला सांगितलं 1897 ला पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली. ओके 1897. ओके सो प्लेग विषयी अजून काही कमेंट्स आहेत का? मी बघतो फक्त. विशाल केदार तर 1919 म्हणतात, किरण गायकवाड 18 म्हणतात, 1918. सो अनेक जण वेगवेगळे, सगळेजण वेगवेगळे इतिहास शिकलेत, प्रत्येक इतिहासाच्या वर्जन वेगळे आहेत. पण तो स्पेन आणि इकडे जी आलेली ती साथ, दॅट इज स्पॅनिश फ्लू. हा पुण्यातला प्लेग वेगळा, आपण कन्फ्युजन करतो. आय थिंक 1918 स्पॅनिश फ्लू ची साथ होती. प्रशांत मोदळे लिहित आहेत 22 जून 1897. बरोबर बरोबर. ओके 1896-97 ला होय. ओके विक्रम जाधव म्हणतात रोज कोरोना कोरोना करणं जरुरी आहे का? विक्रम, जोवर कोरोनाच्या बातम्या आहेत तोवर अपडेट्स देणं गरजेचं आहे. जसं की आता पुढचे मुद्दे आहेत की हॉटेल सुरू होत आहेत, किंवा त्याच्या पुढचा मुद्दा आहे की औरंगाबादमध्ये लॉकडाऊन होतं, हे सगळे मुद्दे महत्वाचे नाही का? आणि कोरोनाचं नाव नाही घ्यायचं ठरवलं आपण जर समजा असं म्हणून त्याला को म्हणायचं नाही, पण आपण कुठल्या पण जगात जगतोय की नाही कोरोना गेल, आपल्याला वास्तव नाकारता नाही येणार विक्रम, आपल्याला त्याविषयी बोलावं लागेल. ही हार्श रियालिटी आहे, कारण का इतक्या लवकरही काही जाणार नाहीये, अजून थोडे दिवस असेल तोपर्यंत आपल्याला तसंच. तुषार शेरार म्हणतात आज तुम्ही एकदम फ्रेश वाटत आहात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुषार की दररोज माझी मान अशी सडकावी का? अमित उत्तरकर म्हणतात आज प्लेग पॉडकास्ट आहे. नाही अमित, प्लेग नाही येणार, कोरोनावरती जाणार नाही, प्लेग आपल्यापर्यंत नाही येणार. ओके संदीप कदम म्हणतात होप गव्हर्नमेंट विल अवॉइड दिस कमिंग टू इंडिया. नाही अजूनपर्यंत तो चीनमध्येही पसरणार नाही, त्यामुळे घाबरू नका. बघा दोन केसेस आलेले आहेत, तुम्ही आता अजिबात घाबरू नका, आपण काहीतरी थिअरीज बांधू नका की नाही नाही आता तिकडनं तो असा येईल येईल. दोनच केसेस सध्या सापडलेले आहेत, पण चीनने या दोन केसेस सुद्धा सांगितलेले आहेत की हो असं असं आता घडलेलं आहे. कुठलीही गोष्ट आता लपून राहत नाहीये किंवा लपून ठेवत नाहीयेत म्हणून. सो टेन्शन घेऊ नका, उगाच पॅनिक आपण व्हायची काही गरज नाही. ओके आपण पहिल्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी फक्त मी एक दोन कमेंट्स घेतो. सुरेश काथे म्हणतायत की पुण्यातला प्लेग महाभयंकर होता. बापू साळुंखे म्हणतात प्लेग आलाय अवघडे, नाही आपल्याकडे नाही आलाय बापू. त्याच्यानंतर सचिन म्हणतात औरंगाबाद विषयी असं आपण त्याविषयी बोलणार आहोत. आणि प्लीज टेक माय क्वेश्चन. सिद्धेश नानल म्हणतायत माझे आजोबा 86 वर्षांचे आहेत, त्यांना सिम्पटम्स आहेत फीवर क्लिनिक नसल्याने, आम्ही त्यांना फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो, आम्ही कोविड टेस्ट रिक्वेस्ट करतोय पण डॉक्टर घेत नाही आहेत, काय करू? तुम्ही हेल्पलाईनला फोन करा आणि डॉक्टर्स ठरवतील त्यांच्यामध्ये सिम्पटम्स आहेत की नाहीत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं आहेत, पण डॉक्टर्स त्याविषयीचा योग्य निर्णय घेतील. कारण की BBC मराठीच्या टीममध्ये सुद्धा इथे दिल्लीमध्ये जी माणसं आहेत त्यापैकी काही जणांना असं वाटत होतं की त्यांच्या अंगात सिम्पटम्स आहेत, म्हणून आम्ही हेल्पलाईनला फोन केले, पण हेल्पलाईनवाल्यांनी सांगितलं की तुम्ही 3 दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट करा. तर मला असं वाटतं तुम्ही हेल्पलाईनला फोन करून पहा, आणि जर तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की टेस्ट व्हायला हवी तर तुम्ही इन्सिस्ट करा, त्यांना सांगा की नाही आम्हाला टेस्ट व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि सध्या काय आहे ना, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला एखाद दुसरं सिम्पटम येतं, म्हणजे कधी कधी कोणाला कणकण येईल, कधी अंग दुखेल, कधी थोडासा ताप असेल, आणि मग आपल्याला असं वाटतं कारण हे सगळे सिम्पटम्स आहेत, याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाही, आणि मग आपल्याला स्वतःलाच वाटायला लागते की नाही नाही मला कोरोनाची लागण झाली आहे. सो तुम्ही हेल्पलाईनला फोन करा, डॉक्टरांना सांगा, कारण का ते काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला सांगतायत की टेस्टची गरज आहे की नाही. सो बेस्ट इज दॅट. ओके टेन्शन घेऊ नका फक्त. शेवटच्या 3 कमेंट्स पहिल्या सॉरी दुसऱ्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी राहुल शिंदे म्हणतात की आम्हाला हेच चेहरे हवे आहेत. ओके त्यांच्या पत्नीने म्हणजे मनीषा शिंदे त्या चपात्या करत होत्या, तर चपात्या करायचं सोडून ती येऊन ही कमेंट करते असं मनीषा शिंदे राहुल शिंदे यांच्यावर लिहित आहे. तर राहुल आणि मनीषा आम्ही हेच सांगतो की BBC मराठीमध्ये खूप टॅलेंटेड माणसं आहेत आणि तुम्हालाही आमचा चेहरा पाहून कंटाळा आला असेल. सो त्यामुळे आम्ही दोघं तर असणारच आहोत,
पण आमच्या सोबत आणखीन इतर लोक येणार आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच आणखीन वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत आणतील, तुमच्याशी संवाद साधतील, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुमच्यापैकीच कितीतरी जणांनी म्हटलं होतं ना की आम्हाला सिद्धनाथ हवा आहे, आणखीन जान्हवी हवी आहे, सगळी नावं तुम्हीच दिली होती. तर मग तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्या सगळ्या जणांशी बोललो आणि त्यांना पण आवडेल असं ते म्हणाले. पण आत्ता नाही, हळूहळू त्यातली एक एक व्यक्ती येईल. पुढे शुभांगी नेमाडे म्हणतायत की दोन तीन ठिकाणी वाचनात आलं की कोरोना आता हवेतून सुद्धा होतो, हे खरं आहे का, यावर बोला. शुभांगी, कोरोनाला पंख नाही आहेत, आपण आधी पण म्हटलं होतं, तो उडून उडून तुमच्यापर्यंत येणार नाही. कोरोना हवेमध्ये आहे म्हणजे कसं, तर जर समजा आत्ता विनायक शिंकला किंवा मोठमोठ्याने बोलला तर त्याच्या तोंडातून जे तुषार किंवा पाण्याचे थेंब, थुंकीचे थेंब छोटे छोटे, ते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडल्यानंतर त्यातले जे जड मोठे थेंब असतात ते ताबडतोब शिंकल्यावरती खाली पडतात. आपल्याला दिसतं ना कोणी, ते स्प्रे केल्यासारखं दिसतं कोणी शिंकल्यानंतर, ते थेंब खाली पडलेले असतात. काही थेंब असतात ते इतके सूक्ष्म असतात की ते थोडेसे पुढे जातात आणि मग पुढे जाऊन खाली पडतात. काही हे इतके सूक्ष्म असतात की ते काही वेळ त्या ठिकाणी तरंगत राहतात आणि हळूहळू हळू येऊन खाली पडतात. तर त्या सूक्ष्म थेंबांमध्ये व्हायरस असतो. जर तुम्ही हा शिंकला इथे आणि मग त्यानंतर इथे काही सेकंद किंवा काही मिनिटांपुरती इथे ते सूक्ष्म थेंब हवेमध्ये आहे, तिथून जर तुम्ही गेलात आणि तुम्ही श्वासोच्छ्वास तुम्ही जर श्वास घेतला तर तुमच्या अंगात ते जाण्याची शक्यता आहे. पण कोरोना उडून या खोलीतनं त्या खोली त्या खिडकीमध्ये समोरच्या असा जाणार नाही. तुम्ही जर खिडकी उघडून बसलात किंवा तुम्ही बॅल्कनीमध्ये बसलात तो उडून येणार नाही तुमच्यापर्यंत. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, तशी काही कोरोनाची तो हवेतनं पसरत नाही हे सगळ्यात मुख्य लक्षात घ्यायला हवं. तुम्ही हे जे विचारताय हे मला कळलं की माणसांच्या जवळ तुम्ही गेलात तर प्रॉब्लेम आहे. म्हणून माणसांच्या जवळ जर जायचं असेल, अनोळखी माणसं विशेषतः, म्हणजे तुम्ही बाजारातनं जातात, भाजी घ्यायला जातात, जिथे तुम्हाला अनोळखी माणसांच्या जवळून जायचंय, शक्यतो दूरूनच जा. पण जर जवळून जायची वेळ आली तर तुमच्या तोंडावरती मास्क हवा, जेणेकरून तुमच्या नाकात थेट त्यांच्या तोंडातनं आलेली हवा जाणार नाही, एवढीच काळजी घ्या. आपण या मुद्द्यावर ना उद्या एकदा व्यवस्थित बोलूया, कारण याचं एक गोष्ट आहे. आज त्या काय विचारतात ते आत्ता मला आठवलं, कारण जगातल्या काही शास्त्रज्ञांनी एक पत्रक लिहिलेलं आहे, WHOला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही प्लीज बघा. म्हणजे दे आर सेईंग की हवेतून याचा प्रसार होऊ शकतो, पण जे आशिष म्हणतोय तेच, एका बंदिस्त खोलीत या सगळ्या गोष्टीमध्ये उघड्यावर असाल तर तुम्हाला नाही याचा प्रॉब्लेम होणार आहे. आणि म्हणून मग ते असं म्हणतायत WHOला ज्या काही गोष्टी ते सुचवतायत, 101 काहीतरी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या ठिकाणचे हे संशोधक आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की होऊ शकतो, पण आपण याच्यावर व्यवस्थित उद्या मी उघडली आहे, तू बघ जरा एकदा. ती त्यांचा त्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने कोरोना व्हायरस पसरू शकतो, पण याविषयी एक सेकंड, पर्सन टू पर्सन थ्रू स्मॉल ड्रॉपलेट्स फ्रॉम नोज माउथ विच एक्सपेल्ड एक्झॅक्टली इन अन ओपन लेटर. ओके, पण तेच म्हणतात. आता मी जे म्हटलं तेच म्हणतायत, तो उडून तुमच्या खिडकीतनं घरात येणार नाहीये एवढे तुम्ही खात्री बाळगा. पुढचा घाबरू नका की एकदम असं सगळं बंद करून बसायचंय किंवा काय. ओमकार वारे म्हणतायत की लस एक वर्ष लागणार का? हो ओमकार, साधारणतः एक वर्ष तर किमान लागणारच आहे. त्या मुद्द्यावर पण आपण बोलतोच. आता पुढचा मुद्दा कोणता आहे आपला? मिशन बिगिन अगेन. ठीक आहे, दोन क्विक लशीवर येऊया, लशीवर येऊया आपण थोड्या वेळाने. सो महाराष्ट्रामध्ये सध्या आज जी नवीन ऑर्डर सरकारने काढली त्यानुसार हॉटेल सुरू होणार आहे. आता हॉटेल म्हणजे काय, जे मी सुरुवातीला म्हटलं, आपल्याला खायची हॉटेल्स नाहीत, म्हणजे बसून आपण तिकडे जाऊन खाऊ शकतो, ते फक्त तुम्ही टेक अवे घेऊन येऊ शकता आणि घरी येऊन तुमच्या खाऊ शकता. हॉटेल, लॉज या सगळ्या गोष्टींना 8 जुलैपासून आता परवानगी दिली गेलेली आहे. पण ती परवानगी कशी दिली गेली आहे, तर फक्त आणि फक्त 33% ते ऑपरेट करू शकतात. 33% म्हणजे 100 जर रूम असतील तर 33च रूम्सना ही परवानगी तिकडे दिली गेलेली आहे, तेवढीच लोक येऊन तिकडे राहू शकतात. त्यातही अनेक त्यांनी नियम आखून दिलेले आहेत, म्हणजे सगळे नियम फिजिकल डिस्टन्सिंगचे किंवा तुमचं टेम्परेचर चेक करण्याचे किंवा सॅनिटायझर लावण्याचे हे सगळे नियम तसेच दिलेले आहेत. हॉटेल, तुमच्या त्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट जरी असेल तरी सुद्धा तिकडे राहणारेच लोक तिकडे येऊन खाऊ शकतील, तिकडे पण फिजिकल डिस्टन्स ठेवावं लागेल. स्विमिंग पूलला परवानगी नसेल, जिमला आतमध्ये परवानगी नसेल,
या सगळ्या गोष्टी बंद राहणार आहेत. आज जी ऑर्डर काढलेली आहे त्यात अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की मॉल्स हे अजूनही बंदच राहणार आहेत, त्यात कुठलीही म्हणजे तिकडे शिथिल केलेले नाही आहेत नियम. त्याच्यामुळे मिशन बिगिन अगेन हळूहळू काही काही गोष्टींना जरी परवानगी मिळत असली तरीसुद्धा, म्हणजे आता ही हॉटेल्स जरी सुरू राहणार असतील, हॉटेलसाठी वेगळे नियम आहेत जे हॉटेलच्या मालकांनी आणि स्टाफनी पाळायचे आहेत. जे गेस्ट असतील त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे काही नियम आहेत त्या जे गेस्टनी पाळायचे. सो हे सगळे आपल्याला गोष्टी पाळून या गोष्टी आता सुरू होतील. मेजर म्हणजे एकच आहे ते हॉटेलबद्दलचं, हा एक मुद्दा. आणि एक मुद्दा, ठीक आहे, पुढचा मुद्दा औरंगाबादचा आहे, हे घ्यायचंय की आपण पुढे औरंगाबादवर जाऊया? आपण औरंगाबादचा मुद्दा घेऊ, मग प्रश्न घेऊयात. ओके, सो काही कमेंट्स पण आहेत, ठीक आहे, मग आपण औरंगाबादचा मुद्दा घेऊया. औरंगाबाद मध्ये 10 ते 18 जुलै दरम्यान आता कडक लॉकडाऊन पाळला जाणार आहे. आणि कारण औरंगाबादच्या केसेस या दिवसेंदिवस वाढत आहेत. गेले काही दिवस सलग औरंगाबादमध्ये 200-250 अशा केसेस सध्या येत आहेत. आजसुद्धा औरंगाबादमध्ये तितक्याच केसेस आलेल्या आहेत. म्हणजे ॲक्टिव्ह केसेस जर आत्ता आपण पाहिलं किंवा बाधित रुग्ण आपण पाहिले एकूण, तर औरंगाबाद शहरामध्ये 161 आणि ग्रामीणमध्ये 83, म्हणजे जवळपास 250 वर हे सगळे रुग्ण आज औरंगाबादेत आलेले आहेत. त्यासाठी औरंगाबादमध्ये पुढचा एक आठवडा हा पूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार आहे. औरंगाबादचे आकडे मी आत्ताच तुम्हाला सांगतो, 6812 हे एकूण बाधित रुग्ण आहेत, त्यातले बरे होऊन गेलेले 3006 आहेत. पण ॲक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण हे औरंगाबादमध्ये जास्त आहे, 3505, म्हणजे बरे झालेल्यांपेक्षा औरंगाबादमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. रिकव्हरी रेट औरंगाबादचा हा 50% कमी आहे. आणि मृत्यू किती झाले आहेत, तर आजपर्यंत 301 मृत्यू हे औरंगाबादमध्ये झालेले आहेत. त्याची कारणंसुद्धा अनेक ठिकाणी सांगितली गेली आहेत, दिली गेलेली आहेत. ज्यावेळेस आशिष आपल्याला जास्त चांगलं सांगू शकेल, आशिष स्वतः औरंगाबादचा आहे. आणि या अगोदर जेव्हा आपण आशिष, पण हे चांगल्या गोष्टी नाहीये, ही चांगली गोष्ट आहे, पण मी औरंगाबादचा आहे याचा मला आनंद आहे. पण आपण या अगोदर जेव्हा बोललो होतो त्यावेळेसही हेच म्हटलं होतं की काही काही भागांमध्ये औरंगाबादच्या रुग्ण वाढण्याचं प्रमाण होतं. ज्यावेळेस नियम शिथिल केले त्यावेळेस अनेकांकडनं शिस्त पाळली गेली नाही, हे सुद्धा एक मोठं कारण सध्या आपल्याला बघायला मिळतंय. ज्या औद्योगिक ठिकाणं आहेत तिकडे जेव्हा उद्योग सुरू केले गेले त्यावेळेस तिकडे रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे, हे आत्ता आपल्याला कळतंय. मी निरंजन आमचा सहकारी सध्या औरंगाबादला आहे आणि निरंजनला मी विचारलं होतं की काय नेमकी कारणं आहेत ती सध्या सांग आम्हाला लिहून. नितीन हरकर विचारतात, नितीन तुमच्या प्रश्नाचं उत्तर विना देतोय. सो निरंजननी जे आता मला सांगितलेलं आहे की औरंगाबादचा मृत्यूदर हा 4.60 आहे, रिकव्हरी रेट 50% अजून कमी आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर औरंगाबादेत रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढायला सुरू झाली. आणि जून महिन्यामध्ये, या जून गेल्या एक महिन्यामध्ये औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण वाढले. पहिल्यांदा आपण बघत होतो मालेगावमध्ये रुग्ण वाढत होते, कधी काही वेळा कोल्हापूर सांगलीमध्ये रुग्ण वाढले, नंतर मग सगळं एकदम तिकडे नॉर्मल झालं किंवा तो एक कर फ्लॅट झाला. नागपुरात सुद्धा तीच परिस्थिती झाली, पण औरंगाबादमध्ये गेल्या जून महिन्यामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण वाढली. जूनचा शेवटचा आठवडा आणि त्यानंतर जुलैमध्ये दर दिवशी 200 किंवा जास्त रुग्ण वाढत आहेत असं निरंजनने आपल्याला माहिती दिलेली आहे. औरंगाबाद जवळच्या वाळूस पंढरपूर MIDC परिसरात हा एक हॉटस्पॉट सध्या ठरलेला आहे, कारण तिकडे सगळ्यात जास्त केसेस आलेले आहेत. काही रिपोर्ट सुद्धा मी मगाशी वाचत होतो, तिकडे 850 पेक्षा जास्त रुग्ण या वाळूस MIDC परिसरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये सापडले होते. पण तरी सुद्धा नियम जे आहेत ते तिकडे कडक केले गेले नाहीत. लॉकडाऊन हे तिकडे फार मोठ्या म्हणजे लॉकडाऊन नाही म्हणता येणार, पण नियम कडक केले गेले नाहीत असं सध्या आपल्याला कळत आहे. शहरात सुद्धा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात दबाव वाढत होता, पण निर्णय घेतला गेला नाही. प्रशासकीय यंत्रणा, उद्योग आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची आज एक बैठक झाली आणि मग हा निर्णय घेतला गेला आहे की 10 ते 18 या आठवडाभर एकदम कडक लॉकडाऊन हा सगळीकडे पाळायचा. म्हणजे तिकडे जसे आपले पूर्वीचे नियम होते ना लॉकडाऊनचे, तसेच नियम आता लागू असणार आहेत आणि कडक संचारबंदी ही तिकडे पाळली जाईल.